गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला तुम्हा सर्वांचे स्वागत। बघा मित्रांनो, मागील तासिकेला मी तुम्हाला वर्णमाला समजून सांगितलेली होती एका तासिकेला, आणि त्या वर्णमालेनंतर आपण काय सुरू केलेलं होतं, तर आपलं वर्णमालेनंतर आपण आपल्या अंकांना सुरुवात केलेली होती, मराठी अंक यांना सुरुवात केलेली होती। तर आते सुरुवात करून 30 या क्रमांकापर्यंत आपले अंक लिहून झालेले होते। 30 पर्यंत आठवते तुम्हाला, थोडासा आठवा। आता त्या 30 चा जो पुढचा भाग आहे अंकगणिताचा, तो आपण घेणार आहोत। पर्यंतचा भाग आपला झालेला होता, आता आपल्याला घ्यायचा आहे 30 चा पुढील भाग। मराठी लिहायची आहे, एकतीस। बत्तीस। तेहतीस। चौतीस। पस्तीस। छत्तीस। सदतीस। अड़तीस। एकोणचाळीस। आणि चाळीस। बघा, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49,
पन्नास बघा, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, आणि 50. हे जे आहे मराठी अंकगणित ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. कुठपर्यंत लिहिलेलं आहे मी 50 पर्यंत, आणि या 50 चा पुढील भाग जो आहे तो आपण पूर्ण 100 पर्यंत म्हणजे 100 पर्यंत कंप्लीट करणार आहोत. बघा आता पुढचं, एक्कावन्न. बावन्न. त्रेपन्न. चौपन्न. पंचावन्न. छप्पन. सत्तावन्न. अठ्ठावन. एकोणसाठ. आणि 60. बघा, एकसष्ट, बासष्ट, त्रेसष्ट, चौसष्ट, पासष्ट, सहासष्ट, सदुसष्ट, अडुसष्ट, एकोणसत्तर आणि 70. बघा, हे मराठी अंकगणित आहे आणि या मराठी अंकगणिताला आपण उजळणी देत आहोत. तर हा सर्व भाग जो आहे तो तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायचा आहे. हे कशासाठी मी तुम्हाला सांगते, तुम्हाला इंग्लिश मधले तर सगळे नंबर येतात, तुम्ही म्हणाल मॅडम हे काय सांगताय, पण हे मराठी अंकगणित तुम्हाला ओळख होण्यासाठी की 51 असे लिहितात आणि त्याला मराठीत 51 असे लिहितात, 52 असे लिहितात त्याला मराठीमध्ये असं लिहितात. तुम्हाला जर कुणी विचारलं की मराठीमध्ये 51 कसे लिहितात, तर तुम्हाला लिहिता आले पाहिजे, तुम्हाला पटकन त्याला सांगता यायला पाहिजे की नाही आमच्या मराठीच्या मॅडमने आम्हाला सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे, ते अशा पद्धतीने आहे आणि आम्हाला ते
आठवलं ते तुम्हाला पटकन लिहिता यायला पाहिजे. हे सर्व तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला काय होईल ते आठवणीत राहील. दुसरं आहे बघा, पुढचं 70 पुढचं लिहायचं आहे आता आपल्याला. 100 पर्यंतचे मराठी जे आकडे आहेत ते तुम्हाला ओळख पटायलाच पाहिजे, नाहीतर काय होते तुम्हाला इंग्लिशचे आकडे येतात आणि मराठीचं आठवतच नाही. 70 कशाला म्हणतात, 69 कशाला म्हणतात, काहीच आठवत नाही तुम्हाला, कुठलंच आठवत नाही. आपण 70 पर्यंत आलेलो आहोत. आता बघा, एका 71 72 71 72 73 74 75 76 77 78 78 79 आणि 80. बघा आता 80 नंतर बघू, 81 82 83 84 85 86 86 87 88 89 आणि 90. बघा आपण 90 पर्यंत लिहिलेलं आहे. आता 91 या नंतर लिहिणार आहोत. 91 म्हणजे आपलं जे लिखाण आहे मराठी अंकगणित ते पूर्णतः 100 पर्यंत होऊन जाते. हे पूर्ण तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहायचं आहे मित्रांनो. Thank you.
91 92 93 94 95 96 97 98 99 आणि 100 ठीक आहे। आपण आपलं मराठी अंकगणित जे आहे ते पूर्णतः 100 पर्यंत लिहून घेतलेलं आहे आणि हे मराठी अंकगणित मित्रांनो तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये मराठी वर्णमाला स्वर स्वरादी आणि व्यंजने भाषा कशाला म्हणतात आणि मराठी अंकगणित याची पूर्ण उजळणी मी तुम्हाला दिलेली आहे आणि 100 पर्यंत अंकगणित सुद्धा लिहून दिलेले आहे। तर ते 100 पर्यंतचे अंक तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहायचे आहे आणि ते आपल्या व्हाट्सअप ग्रुपला सेंड करायचे आहे की आम्ही लिहिलेले आहेत म्हणून। आता आपण आपल्या अभ्यासक्रमाकडे वळूयात मित्रांनो। आपला अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम आपला या वर्षीचा जो आहे तो आहे मराठी बाल भारती पुस्तक। कोणता आहे तुम्हाला अभ्यासाला पुस्तक? मराठी बाल भारती हे पुस्तक तुम्हाला अभ्यासाला आहे। बघा या पद्धतीने तुम्हाला पृष्ठ क्रमांक येईल, या पद्धतीने तुम्हाला फ्रंट पेज येईल। सर्वांना दिसते आहे फ्रंट पेज आणि त्या फ्रंट पेज नुसार तुम्हाला मार्केट मधून बुक्स विकत घ्यायचा आहे। मराठी बाल भारती दोन एक मुलगा आणि एक मुलगी आहे बघा त्या फ्रंट पेज वर आणि ते दोघं काय करता आहे आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसत आहे, पक्षी उडताना दिसत आहे आणि मुलं आनंदाने काय करत आहेत काहीतरी बघत आहेत, काहीतरी वर्णन करत आहेत, काहीतरी चित्र बघत आहेत की काहीतरी आश्चर्याने बघत आहेत की समोर काहीतरी त्यांच्या उभा आहे आणि ते मुलं काहीतरी आश्चर्यचकित करत आहेत। तर असाच आश्चर्यचकित करणारा सिलॅबस यावेळेस आपल्याला आहे, म्हणजेच काय आनंदमय सिलॅबस आहे, तो सिलॅबस आपल्याला आनंदाने अभ्यासायचा आहे। याच पद्धतीचं जे मी बुक तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच पद्धतीचं बुक तुम्ही मार्केटमधून विकत आणायचं आहे आणि त्याचा अभ्यास सुरू करायचा आहे। तर बघा आपल्या पुस्तकामध्ये खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे प्रत्येक गोष्टींचं आणि तुम्हाला जास्तीत जास्त मुलांना कौतुक काहीतरी नवल वाटते समोर असं दाखवलेलं आहे त्या फ्रंट पेजवर। काय दाखवलेलं आहे की मुलांना काहीतरी नवल वाटते, काहीतरी कौतुकाने मुलं समोर बघत आहे, ते कशाचं तरी वर्णन करत आहेत। तर तसंच वर्णनात्मक अभ्यास आपल्याला यावेळेस दिलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा तसंच वर्णन करायचं आहे, कौतुकाने पाहायचं आहे, चित्र दिलेले आहेत त्या चित्राच्या माध्यमातून काही अभ्यास आहे, काही अभ्यास तुम्हाला पाठ दिलेले आहे त्या पाठांच्या माध्यमातून काही अभ्यास दिलेला आहे तुम्हाला। तर अशा पद्धतीचा अभ्यास वर्णनात्मक आपल्याला यावेळेस करायचा आहे आणि तो अभ्यास आपण पुढील ताशिकेपासून सुरुवात करणार आहोत। तर मी तुम्हाला आता या ताशिकेला तुम्हाला अंकगणित पूर्ण लिहून दिलेलं आहे, ते तुम्ही पूर्ण तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे। इथे आपल्या ताशिकेची वेळ संपलेली आहे मित्रांनो। हे अंकगणित तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेणे हा झाला तुमच्यासाठीचा आजचा गृहपाठ।